راجل اماديا راجل اماديا आज आपण बघितलं असेल सर्वांनी सकाळपासून पायऱ्यांवर आम्ही जेव्हा बसलेलो तेव्हा भूखंडचं श्रीखंड जसं या घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांनी जी घटना पाहिली आहे त्यांनी स्वतःहून खाल्लेलं होतं तेच आम्ही इथे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. एकंदरच मी तरी 2.5 वर्षात पहिल्यांदा बघितलं आहे की सत्ताधारी पक्ष आणि अनेक माझ्यासोबत सिनियर जे मंडळी आहेत दिग्गज नेते आहेत ते देखील आज थोडे शॉकमध्ये होते की पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष पहिलं तर पायऱ्यांवर येऊन घोषणाबाजी करतो त्यानंतर वेलमध्ये उतरून आंदोलन करतात स्वतःच हाऊस बंद करण्याचा प्रयत्न करतात. मूळ गोष्ट हीच आहे की जो घोटाळा जे गैरवर्तन आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही आपल्या समोर आणलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणलेलं आहे ते ह्या हाऊसमध्ये येऊ नये म्हणूनच सकाळपासून आपण बघताय की सत्ताधारी पक्ष म्हणजे गद्दार गट आणि भाजपा हे दोन्ही एकत्र मिळून हाऊस सतत तहकूब करण्याचा 10-10 मिनिटांनी मग त्यांच्याच बाजूच्या लोकांना बोलू द्यायचा हा प्रयत्न सुरू आहे. तरी देखील जो काही घोटाळा आहे जे गैरवर्तन आहे ते आम्ही तुमच्या समोर आणलेलंच आहे. पण आज दुसरी जी धक्कादायक गोष्ट झाली ती म्हणजे जयंत पाटील साहेबांना जसं आज सस्पेंड केलं गेलं निलंबित झाले असते तो जो शब्दाचा उपयोग केला त्यांनी निर्लज्जपणा आता हा मला देखील आठवतं जेव्हा मी मागच्या अधिवेशनात बोललो होतो मला हा शब्द मागे घ्यायला लावला होता जेव्हा बोललो आम्हाला सर्वांना लाज वाटली पाहिजे की आदिवासी समाजाची जी हालत आहे 70 वर्षानंतर 75 वर्षानंतर राजकीय समाज म्हणून आम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून जर आम्ही असे शब्द जे असे थोडे सभ्य शब्द आहेत ते हाऊसमध्ये वापरू शकलो नाही तर मग अजून या सरकारचं जे काही वर्तन सुरू आहे जसं काही आमच्याशी वागणूक सुरू आहे सकाळपासून बोलू नाही देणं मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्यावर बोलायचं नाही कर्नाटका सीमाप्रश्नावर बोलायचं नाही कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रावर बोलू द्यायचं नाही गेलेले प्रकल्प ह्याच्यावर बोलू द्यायचं नाही जर आमचा आवाजच बंद करणार असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान विधिमंडळाचा जो अपमान